नमस्कार, आपण बघत आहोत बी कॅबिलस यूट्यूब चॅनल। मागील लेसनमध्ये आपण डी सी मोटरच्या वेग नियंत्रणाच्या ज्या पद्धती आहेत त्याबद्दल माहिती घेतली होती। आणि या वेग नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये आपण एक सूत्र बघितलं होतं, त्याच्यामध्ये आहे की एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई बी अपॉन फाय, हे सूत्र होतं। याच्यामध्ये एन बरोबर वेग, ई बी म्हणजे बॅक ई एम एफ, फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय क्षेत्र असं त्याला आपण म्हणू, किंवा सिम्पली फ्लक्स म्हणतात। हे सूत्र आपण बघितलं होतं, यानुसार वेग हा बॅक ई एम एफच्या समप्रमाणामध्ये आणि चुंबकीय क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो। मग यामध्ये आपण दोन पद्धती आपल्याला बघितल्या होत्या। आपण व्होल्टेज बॅक ई एम एफ म्हणजे काय याचं एक सूत्र आहे, ई बी बरोबर व्ही मायनस आय आर ए, हे एक सूत्र आहे। आणि हे तर एक सूत्र तयारच झालेलं आपल्या, एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ई बी अपॉन फाय, याच्याप्रमाणे व्ही मायनस आय आर ए, आय आर ए ड्रॉप हा फार कमी असतो, हा कमी झाला तर जवळजवळ काय होतं, ई बी म्हणजेच ई बी हे व्होल्टेजच्या बरोबर येतं आहे जवळजवळ, हे जर निग्लिजिबल धरलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला होतं की व्होल्टेजमध्ये बदल करून आपल्याला बॅक ई एम एफमध्ये बदल करता येतो आणि वेग नियंत्रण करता येतं। म्हणून मागच्या लेसनमध्ये आपण आर्मेचर ड्रायव्हर पद्धत बघितली होती आणि त्या साहाय्याने आपल्याला व्होल्टेज कमी करून वेग कमी करता येत होता। त्यानंतर फ्लक्स कंट्रोल पद्धती एक होती, त्यामध्ये काय होतं की आपण चुंबकीय क्षेत्र हे कमी करून वेग वाढवत होतो व्यस्त प्रमाणे, या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फ्लक्स कमी करून वेग वाढत होतो, असे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पद्धती आपण पाहिल्या होत्या। आजच्या लेशनमध्ये आपला वेग नियंत्रणाची जी पद्धत आहे ती आहे वॉल लेनार मेथड ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ डी सी मोटर, म्हणजे वॉल लेनार वेग नियंत्रण पद्धत, याच्या साहाय्याने आपण मोटरचा वेग वाढवूही शकतो आणि कमीही करू शकतो। मागच्या ज्या पद्धती होत्या त्याचं कॉम्बिनेशन आपण एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे। तर ही पद्धत कशी येते, ही सर्किट डायग्रामप्रमाणे आपण समजून घेऊया। या ठिकाणी हे डी सी सप्लाय लाईन्स आहेत दोन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं हे चेंज ओवर स्विच आहे आणि या ठिकाणी सेपरेटली एक्सायटेड जनरेटर येते आणि सेपरेटली एक्सायटेड मोटर आहे डी सी मोटर। त्याचं कनेक्शन कसं केलं आहे बघा, डी सी जनरेटर जे आहे ए वन ए टू आहे, याचं आर्मेचर आणि इथं मोटरचा एकमेकांना जोडलेले कनेक्शन केलेले, ए टू ए टूला जोडले, ए वन ए वनला जोडले, आणि फील्ड वाइंडिंग मात्र सेपरेट डी सी सप्लाय दिलेलं आहे फील्ड वाइंडिंगला। हे फील्ड वाइंडिंगचं एफ वन एफ टू टोक आहे आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की एक पॉझिटिव्ह इथं आलेलं आहे आणि इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स टाकलेलं आहे इथे व्ही आर। तर जनरेटरच्या फील्ड वाइंडिंगमध्ये सिरीजमध्ये एक व्हेरिएबल रेजिस्टन्स टाकलेला आहे आणि ज्या फील्ड वाइंडिंगला सप्लाय डी सी डायरेक्ट दिलेलं आहे, डायरेक्ट सप्लाय दिल्यानंतर फील्ड वाइंडिंगमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि हे जे जनरेटर आहे याला ए सी मोटर इथं आहे, थ्री फेज मोटर, याचं हे कपलिंग केलेलं आहे इथं आणि थ्री फेज सप्लायद्वारे थ्री फेज मोटर चालू केल्यानंतर थ्री फेज मोटरचा शाफ्ट फिरतो आणि आर्मेचरचा जो जनरेटरचा शाफ्ट आहे एकमेकांना कपलिंग केलेला आहे, जनरेटर फिरू लागतो। मग इकडून सेपरेट डी सी सप्लाय दिल्यामुळं चुंबकीय क्षेत्रामध्ये हा जनरेटर फिरून डी सी विद्युत निर्माण होते आणि ते आपण इकडे बघतो की हे मोटरला दिलेलं आहे, डायरेक्ट मोटरला आर्मेचरला सप्लाय दिलेला आहे आणि आर्मेचरच्या फील्ड वाइंडिंगलासुद्धा सेपरेटली डी सी सप्लाय इकडून दिलेलं आहे, त्याच्या सिरीजमध्येसुद्धा व्हेरिएबल रेजिस्टन्स टाकलेला आहे, असं याचं कनेक्शन केलेलं आहे। मग याच्या साहाय्याने वेग नियंत्रण कसं होतं तर ह्याचं आपण आता माहिती घेऊया। याच्यामध्ये आपण पाहतो की इकडून ही मोटर चालू केली, जनरेटर चालू झालं, फील्ड वाइंडिंग चुंबकीय क्षेत्रामध्ये जनरेटर आपण फिरवतो आहे आणि जनरेटरमध्ये व्होल्टेज निर्माण होऊन ते इकडे जातं, इथं आपल्याला मिळतं या दोन टोकाला व्होल्टेज। या ठिकाणी काय होतं की हे जे रेजिस्टन्स आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स फील्ड वाइंडिंगचा आपण हा केला असता काय होतं की चुंबकीय फील्ड वाइंडिंगच्या चुंबकीय रेषा कमी होतात आणि यामुळे जनरेटरचं आउटपुट व्होल्टेज जे आहे इथं कमी मिळतं आहे। आउटपुट व्होल्टेज इथं जनरेटरमध्ये कमी निर्माण झाल्यामुळं तेच व्होल्टेज आपण मोटरला देतो डी सी मोटरला आणि डी सी मोटरला कमी व्होल्टेज मिळाल्यामुळं या ठिकाणी काय होतं वेग कमी होतो आहे, म्हणजे हे जे व्हेरिएबल रेजिस्टन्स बदलून
आपण जनरेटरचं निर्माण होणारं व्होल्टेज कंट्रोल करू शकतो आणि ते व्होल्टेज आपण कमी करून आणि मोटरचा वेग हा कमी करता येतो. ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मग हे करत असताना आपण ही फील्ड वाइंडिंग स्थिर ठेवायची. डीसी मोटरचे जे व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे स्थिर ठेवायचं आहे. त्याला काय करायचं नाही, फक्त याच्यामध्ये बदल करून हे व्होल्टेज आपण बदलू शकतो आणि तेच बदललेलं व्होल्टेज मोटरला दिलं असता वेग मोटरचा वेग बदलतं आहे. म्हणजे जनरेटरचं आउटपुट जे आहे तेच मोटरचं इनपुट व्होल्टेज आहे. याचं आउटपुट व्होल्टेज निर्माण होणारं बदललं असता मोटरला कमी वेग व्होल्टेज मिळून मोटरचा वेग कमी होतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर मोटरचा वेग वाढवायचा असेल तर ही या ठिकाणी पद्धत आहे. म्हणजे इथं ई बी व्ही ए जे आहे इथं बॅक एम एफ कमी होतो आहे, व्होल्टेज कमी झालं म्हणजे आणि मोटरचा वेग कमी होतो. दुसऱ्यामध्ये काय, चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण कमी केला असता वेग वाढतो आहे. तर या ठिकाणी डी सी मोटरच्या फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स टाकलेला आहे. मग हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण जर रेजिस्टन्स वाढवला असता फील्ड वाइंडिंगमधून जाणारा करंट हा कमी होतो आणि फील्ड वाइंडिंगमध्ये करंट कमी केल्यामुळे चुंबकीय क्षेत्र हे कमी होतं फील्डिंग वाइंडिंगचं, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कमी होतात आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स कमी झाला असता मोटरचा वेग हा वाढतो आहे. मॅग्नेटिक फ्लक्स चुंबकीय क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणामध्ये असल्यामुळं मोटरचा वेग वाढत असतो. मग ज्यावेळेस आपण फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा करंट हा याच्याद्वारे या व्हेरिएबल रेजिस्टन्सने कमी करत आहोत त्यावेळेस हा रेजिस्टन्स स्थिर ठेवायचा आहे जनरेटरचा. जनरेटरच्या आउटपुट व्होल्टेजवर काय परिणाम करू द्यायचा नाही, परंतु हे स्थिर ठेवायचं आहे आणि हे बदलायचं आहे फक्त डी सी मोटरचे फील्ड वाइंडिंगमधून जाणारा करंट. आणि तो करंट कमी झाला असता चुंबकीय क्षेत्र कमी होऊन मोटरचा वेग हा वाढत आहे. म्हणजे हे जे आहे हे मोटरचा वेग वाढवण्यासाठी आहे, याच्या सहाय्याने आपण मोटरचा वेग हा इकडं कमी करण्यासाठी असे एकाच पद्धतीमध्ये हे मोटरचा वेग आपल्याला कमी करता येतो आणि मोटरचा वेग वाढवता येतो. अशा प्रकारे ही जी पद्धत आहे याला म्हणतात वॉर्ड लेनार वेग नियंत्रण पद्धत. मग ही फार इंडस्ट्रीमध्ये ही चांगल्या प्रकारे ही वापरता येते. याचे काही फार याचे म्हणजे फायदे फार आहेत, परंतु याच्यामध्ये एक याचा तोटा असा आहे की याच्या ठिकाणी आपल्याला जास्त मशिनरी वापरायला लागतात. याच्यामध्ये थ्री फेज मोटर वापरायला लागते, त्यानंतर जनरेटर पण वापरायला लागतो आणि मोटरचंच वेग नियंत्रण करायचं आहे आपल्याला. म्हणून मोटर जनरेटर संच एक्स्ट्रा लागत असल्यामुळं याचं कॉस्ट वाढते आहे, प्रोजेक्टची कॉस्ट वाढते. एवढाच एक तोटा आहे, बाकी याचे छार फायदे आहेत. आणि या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं मोटरचा वेग वाढवता येतो आणि वेग कमीही करता येतो. अशी ही वॉर्ड लेनार्ड वेग नियंत्रणाची पद्धत आहे. आणि मेन कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचं हे सूत्र आहे आपलं, वेग हा बॅक एम एफच्या सम प्रमाणामध्ये आणि चुंबकीय क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. मग बॅक एम एफ आपल्याला कमी करायचं असेल तर व्होल्टेज कमी करायचं आणि त्यामुळं वेग कमी होतो. त्यानंतर चुंबकीय क्षेत्र हे आपण कमी केलं असता वेग वाढतो. असा हा सूत्र हे सिंपल सूत्र आहे. होमवर्क आहे या ठिकाणी गृहपाठ प्रश्न, वॉर्ड लेनार्ड पद्धतीने डी सी मोटरचे वेग नियंत्रण कसे केले जाते याबद्दल सर्किट डायग्राम काढून माहिती लिहा. प्रश्न दुसरा, वॉर्ड लेनार्ड वेग नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये वापरणारे मशीनरीची नावे लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.